विटा बाजार समितीतला राजकीय बाजार थांबणार का? अस्सल चवीचा महाराजा, चवदार आणि चटकदार जेवणाचा मनमुराद आनंद देणार, जिभेवर रेंगाळणाऱ्या अस्सल चवीचा महाराजा असलेलं हॉटेल म्हणजे चितळी येथील हॉटेल पृथ्वीराज। सातारा सांगली जिल्ह्यातल्या खवय्यांसाठी हक्काचं ठिकाण असलेलं, तसंच पर्यटन स्थळाप्रमाणे मनमोहक आणि आकर्षक असलेलं हॉटेल पृथ्वीराज। आपल्या स्वादिष्ट रुचकर जेवणासह शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा आनंद द्विगुणित करणारं हॉटेल। साखरपुडा, लग्न समारंभ, वाढदिवस यासह पार्टी लॉन उपलब्ध असणाऱ्या हॉटेल पृथ्वीराजला आजच भेट द्या। आमचा पत्ता पवार पेट्रोल पंपा शेजारी मासुर्णे रोड चितळी। खानापूर, कडेगाव अशा दोन तालुक्यांची मिळून असलेल्या विटा कृषी उत्पन्न बाजार समितीचा राजकीय बाजार थांबणार का असा सवाल निर्माण होत आहे। विटा कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना 1960 आहे। गेल्या 63 वर्ष या बाजार समितीला झाली आहे, पण बाजार समितीची म्हणावी अशी प्रगती होताना दिसत नाही। गेल्या 63 वर्षात ही बाजार समिती फक्त कार्यकर्त्यांची राजकीय सोय लावण्याचं ठिकाण झाला आहे। काही नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना सभापती, उपसभापती अशा पदांची खिरापत वाटली की कामे झाली अशी या बाजार समितीची अवस्था आहे। फक्त कार्यकर्त्यांची राजकीय सोय लावण्याचा अड्डा म्हणून या बाजार समितीकडे पाहिलं जातं। या बाजार समितीचा जर वार्षिक उलाढालीचा विचार केला तर नेमकी परिस्थिती काय आहे ते लक्षात आल्याशिवाय राहत नाही। 2022-23 ची वार्षिक उलाढाल पाहिली तर ती अगदीच नगण्य आहे। 39,29,171 रुपये इतकी उलाढाल आहे, तर एकूण खर्च 35 लाख रुपये आहे, बाकी 1 लाख उत्पन्न आहे। या तुलनेत आटपाडी बाजार समितीचा विचार करता विटा बाजार समिती दारिद्र्यरेषेखालील असल्याचं वाटतं। आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची 2022-23 ची वार्षिक उलाढाल तब्बल 94,57,00,000 इतकी उलाढाल आहे, तर उत्पन्न 1,75,00,000 रुपये इतकं आहे। विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण वार्षिक उलाढाली इतके उत्पन्न आटपाडी बाजार समितीच्या पेट्रोल पंपाचं आहे। आटपाडी बाजार समितीच्या निव्वळ पेट्रोल पंपाचं उत्पन्न 21 लाख इतकं आहे। आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीला जे शक्य आहे ते दोन तालुक्याच्या विटा बाजार समितीला का नाही? इथे 4 वेळा आमदार असलेले अनिल बाबर, 2 वेळा आमदार असलेले पृथ्वीराज देशमुख, विद्यमान विधान परिषदेचे आमदार व हयातभर काँग्रेसचे सत्तेत असलेले मोहनराव कदम या 3 मातब्बर नेत्यांच्या नेतृत्वाखालील ही बाजार समिती काम करते असं असताना विटा बाजार समितीचा प्रगतीचा आलेख उतरतास का? आटपाडी बाजार समितीच्या पेट्रोल पंपा इतके उत्पन्न असलेल्या विटा बाजार समितीचा पेट्रोल पंप अजूनही कागदावरच आहे। गेल्या 63 वर्षात इथल्या मातब्बर नेत्यांना साधा पेट्रोल पंप उभा करता आलेला नाही। गतवेळेचे सभापती चंद्रकांत चव्हाण यांनी यासाठी प्रयत्न केले, पण नेत्यांनी त्या प्रयत्नांना कोलदंड घातल्याचं समजतं। भूमिपूजन कार्यक्रमही संपन्न झाला होता, पण त्याचं पुढे काय झालं हा प्रश्न आहे। याबाबत माजी सभापती चंद्रकांत चव्हाण काय म्हणाले ते पाहू। मार्केट कंपनीच्या पेट्रोल पंपाच काय झालं? पेट्रोल पंपाच मी ज्या वेळेला सभापती होतो त्यावेळेला पेट्रोल पंप पूर्ण मंजूर, म्हणजे सर्व अगदी कामच चालू करायचं होतं, भूमिपूजन करू झालेलं होतं आणि पुढे काम चालू करायचं होतं अशी वेळ होती सगळी। मग का झालं नाही, अडलं कुठं? काम चालू करायचं पुढे, ते मार्केट कमिटीचं काम पुढे चालू करायचं होतं। त्यावेळेला आमच्या नेत्यांनी सांगितलं तू राजीनामा दे, बाकीचे करतील सगळे। तुम्हाला पेट्रोल पंपाच काम चालू केलं म्हणून राजीनामा द्यायला लावला का? नक्की काय काय म्हणा, पेट्रोल पंपाचं काम सुरू केलं म्हणून राजीनामा द्यायला लावला का? कुणाला संधी द्यायची होती म्हणून काय? त्यांना ती संधी द्यायची होती, कुणा मला 2.5 वर्ष संधी दिली, आता त्यांना 1 महिना होऊ दे असं म्हटलं तर मी राजीनामा दिला। मग त्यानंतर पण काम चालू झालेलं नाही? परत चालू नाही झालं, त्या पेट्रोल पंपात काय कोणी बघितलं नाही। तर तुमच्यानंतर 4 सभापती झाले? हो, 4 आणि आता 5वे असतील? हो, 5 नंतर 5 सभापती झाले, तर पेट्रोल पंपाचं काम ठप्प असण्यास कारण काय वाटतं तुम्हाला? ते त्याला विषयच घेता नाही ना कोणी का? बरं, त्याला त्याच्यात इंटरेस्ट नाही, मला इंटरेस्ट होता काम करायचा, कारण मार्केटिंग कमिटीकडे पैसे नव्हती, उत्पन्न वाढायसाठी तो एक महत्त्वाचा मुद्दा होता म्हणून मी तो हातात घेतला होता। त्यासाठी मी माझे स्वतःचे पैसे त्यात खर्च केले। तुमच्या स्वतःचे? हो, स्वतःचे पैसे खर्च केले। किती पैसे? सर्वसाधारण माझे 5-1 लाख रुपये माझे स्वतःचे गेले,
मी निवडणुकीच्या प्रचाराच्या जाहीर सभेत बोललो नाही. बरं. 2 लाख रुपये जे खर्च केला होता पेट्रोल पंपासाठी आम्ही, ते मला ऑडिटरनं भरायला लावले. मला असं समजतं की नेत्यांनीच पेट्रोल पंपाच्या ह्याला कोलदंडा घातला. तसं काय नाही, ते त्याचं काय मला माहिती, मला राजीनामा दे म्हटले, मी राजीनामा दे. विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान सभापतींशी संपर्क साधला असता त्यांनी येणाऱ्या काळात बाजार समितीचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलं. ते काय म्हणाले, माझं नाव मी सुरेश तानाजीराव पाटील, राहणार खेराडेवंगी. काँग्रेस पक्षाच्या हयातनं मला सभापती पद ही मिळालेलं आहे. हे खणापूर कडेगाव दोन्ही तालुक्याचे मिळून बाजार समिती असल्यामुळे 112 गावातल्या सोसायटीतल्या सदस्यांनी किंवा अशा अनेक जणांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे. हे बाजार समिती 1960 साली अस्तित्वात आली विटे येथे, आणि ह्या बाजार समितीत असणारे सगळे आमदार लेवलचे व्यक्ती होते. त्यातल्या पदा माझ्यासारख्या एका ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबातल्या एका मुलाला चान्स आमचे नेते किंवा आमचे नेते माननीय विश्वजित कदम, अनिल भाऊ, शांताराम बापू, पृथ्वीराज बाबा ह्यांनी सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ह्या संस्थेचं चेअरमन पद दिले. मी ज्यावेळी या संस्थेत आलो त्यावेळी या संस्थेचे वार्षिक उत्पन्न 36 लाख, खर्च वजा केलं तर 99,000 रुपये वर्षाचं नफा फक्त दिसून आलेला दिसला मला. मग माझ्या ज्या शेतीच्या असं हिशोबशीती करणारा व्यक्ती मी आहे, त्यामुळं मी त्याच्यावर हिशोब बघितला तर भाजीपाल्याचा सेस आम्हास मी महिना 30,000 रुपये येत होता, लमसम 40,000 माणसं घ्यायची, 18 व्यापारी होते. तर मी ती सगळं बदल केला, मला महिना 1.5 लाख रुपये मिळावे ह्या उद्देशाने मी टार्गेट केलं. व्यापाऱ्यासने बोलवलं आमच्या जालना, बोलवून घेतल्यानंतर मी त्याच निवडलं, बाबा मला ह्याच चालणार नाही, संस्था चांगली फायद्यात आली तर नेत्यांचं नाव होणार, संस्थेचं नाव होणार, तालुक्याचं दोन्ही तालुक्याचं नाव होणार, अशा उद्देशाने मी काम करायला सुरुवात केलेली आहे. पहिल्यांदा मी भाजीपाल्याचा शेस वाढविण्यासाठी प्रयत्न केला. मी रोज 3,320 रुपये प्रमाणे भाजीपाल्याचा शेस वसूल करायला लागलो, त्यामुळे माझं उत्पन्न आता 1 लाखावर गेलं, वर्षात आता 12 लाख होणार. तसंच त्या पद्धतीत पूर्वी गाळंबाळं 29 वर्षाचा करार करून दिला होता, त्या करारदाराने कोणाचा रुपये होता 2 रुपये. आज बाहेरच्या बाजारात गेलं तर 10-20 हजार रुपये भाडं गाळं द्यावं लागते. तर व्यापाऱ्यास नेहमी समजून सांगितलं की बाबा तुम्ही बाहेर गेला तुम्हाला तर 1 रुपयाचे मी तिथं आता 4 रुपयानं स्क्वेअर फूटला भाडं वाढवून घेऊन शेअर्स ते लमसम देत होती 17,000 रुपये. तर आता कसं आहे, त्या गोष्टीवर आता मी व्यापाऱ्याशी पण नाराज करायचं नाही ह्या उद्देशानं त्यांची पण बाजू घेऊन आम्ही 17,000 शेअर्स 34,000 रुपये करून डबल शेअर्स केला, आणि 2 रुपयाचं आम्ही रुपयाचं भाडं तिथं 4 रुपये करून असं त्यांनी पण संमत करून दिलं. ते पण आम्ही मागच्या महिन्यापासून ती वसूल झाली. ज्या गाळधारक आहेत त्यांच्या मुदत संपल्याच्या, त्यांच्याकडून पूर्वी 30,000 रुपये करून घेतलं होतं. तर आता कसं आहे, महागाईच्या ह्याच्यात आम्ही ते 2.5 लाख रुपये डेपॉझिट आणि 2,500 रुपये भाडं केलेलं आहे. पूर्वी त्यांचं 500 रुपये भाडं, कोणाचं 100 रुपये भाडं, कोणाचं, तर ती सगळं आम्ही आता सगळ्याला बाजार समितीला, आमची 11 एकर जागा आहे, 11 एकर सगळ्याला एकच नेम, सगळ्याकडनं वसूल करून घेणे, बाजार समिती चांगल्या पद्धतीने चालवून दाखवणार या उद्देशाने मी हे केलेलं आहे. त्यामुळं ह्या भागात ह्या बाजार समितीला एक नाव यासारखं मी दिशा घेऊन जाणार आहे. माननीय विश्वजित कदम साहेब, माननीय अनिल भाऊ यांच्याशी चर्चा करून राहिलेली आमची ती जागा आम्ही ताब्यात करून घेऊन, ताब्यात घ्यायच्या दृष्टिकोनातनं पणनच्या ह्यातनं फंड मिळवून आम्ही ती ताब्यात घेणार आहे. बाजार समितीत बदल करून लाईटचं सोय येणाऱ्या व्यापाऱ्यासनी राहायची सोय किंवा अशा संदर्भात आमच्या डोक्यात विचार आहे, आम्ही ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची माझी मानसिकता आहे. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व
व परिपूर्ण करण्यासाठी आज संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स। आमचा पत्ता कराड रोड विटा।